नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं EMPC चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये. मी निखिल पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर पाहू शकता मित्रांनो, नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. तर जेव्हा नवीन अपडेट येते ते अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर घेऊन येत असतो. पहा अपडेटमध्ये महापालिकेत 110 कनिष्ठ अभियंत्याची भरती आहे मित्रांनो, आणि आनंदाची बातमी आहे. यामध्ये अपडेट सविस्तर पाहणार आहोत. तरी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. आणि चला तर पाहूयात अपडेटमध्ये. महापालिका प्रशासनाने 110 पाहू शकता कनिष्ठ अभियंत्याची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. किती? 110 कनिष्ठ अभियंत्याची. पहा, त्यानंतर हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून अभियंत्या कनिष्ठ अभियंत्याबरोबरच 7 उपकामगार अधिकारी, पहा 7 उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी येत्या काही दिवसात, पहा दिवसात, भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशी ही अपडेट आहे मित्रांनो, पुणे येथून आपली बातमी छापून आलेली आहे, म्हणजे पुणे महानगरपालिकेत होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अपडेट आपल्याला सविस्तर पाहायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडक्यात आणखी माहिती आहे. तर किती? 110 पदं कनिष्ठ अभियंत्याची आणि 7 उपकामगार. गेल्या वर्षी राज्य सरकारने, पहा, भरतीवरील स्थगिती उठवल्याने, पहा, प्रशासनाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आणि गेल्या वर्षी 135 कनिष्ठ अभियंत्यासह विविध पदावरील काय 448 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण पार झालेली आहे, म्हणजे पूर्ण पार पडलेली आहे. आणि त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 9 पदावरील 320 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्याची काय नुकतीच ऑनलाईन परीक्षा झाली आहे मित्रांनो, आणि कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि भरती प्रक्रिया काय सुरू असताना आता काय यामध्ये 110 कनिष्ठ अभियंता स्थापत्य, 7 उपकामगार अधिकारी, 1 उप अग्निशमन अधिकारी आणि पहा 1 विभागीय अग्निशमन अधिकारी आणि 1 सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहा मित्रांनो, आणि त्यानुसार IBPS संस्थेसोबत पुढील चर्चा करून याबाबतची जुलै महिन्याअखेरपर्यंत जाहिरात काढून, पहा IBPS सोबत करार होईल आणि त्यानंतर काय जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत उमेदवाराकडून अर्ज मागविले जाणार आहेत. तर मित्रांनो, भरती प्रक्रिया लवकरच होईल. पहा मित्रांनो, महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश झाल्याने, पहा, हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे पहा प्रशासनाच्या विविध विभागावर ताण, त्याचा काय विभागावर त्याचा काय ताण येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी 3 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. अशी अपडेट आहे मित्रांनो. अट काय दिलेली आहे? कनिष्ठ अभियंतासाठी 3 वर्षाचा काय अनुभव असणे गरजेचे आहे. अशी ही अपडेट आहे मित्रांनो. पहा पदासाठी, पहा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदासाठी 3 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. मित्रांनो, ही अपडेट आहे. अपडेट आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलवर बनून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.